शेअर मार्केट माणसाला श्रीमंत खरंच करतं? 5 ते 10% लोक श्रीमंत झाले आजपर्यंत, डेटा तरी हा सांगतोय. बरं, आणि 90% पीपल हॅव लॉस्ट मनी. त्यांना असं का वाटतं की शेअर मार्केटमध्ये पटापट झटकीपट श्रीमंत होत आहेत? याला पहिली गोष्ट तर तुम्ही ज्यांचे 3-4 जणांचे नावं घेतले ते बिचारे अजिबातच जबाबदार. सगळ्यात सोपा अर्थशास्त्राचा इकॉनॉमिक्सचा एक नियम, हायर द रिस्क हायर द रिटर्न. आता जर एवढे हाय रिटर्न देणार तर हायर द रिस्क, म्हणजे त्याची पळून जाण्याची रिस्क आहे. फिक्स आणि गॅरंटी वॉरंटी हे दोन शब्द शेअर मार्केटमध्ये अस्तित्वात. मार्केटमध्ये डोंट चेज द प्राइस, चेज द व्हॅल्यू. कॅश मध्ये घ्यायला जर तयार असेल, तुम्ही मुद्दाहून त्याला कॅश ऑफर करून लागेल. जर तो कॅश मध्ये घ्यायला तयार असेल, ती तुमची जशी यशाची पहिली पायरी असते तशी तुमची फसण्याची पहिली पायरी. नमस्ते, मी योगेश कुटे. आपण पाहतात लेट्स अप. शेअर बाजार नव्या उंचीवरती आहे. 4 राज्यातल्या निवडणुकांनंतर शेअर बाजारानं उसळी घेतलेली आहे आणि याच वेळेस अनेक गुंतवणूकदार फसतात. अनेकदा आपली जी हार्ड गार्ड असा जो मनी आहे तो नको त्या शेअर्समध्ये गुंतवतात, नको त्या माणसाकडे देतात आणि हात चोळत बसतात. तर या सगळ्यावर उपाय काय? तर या सगळ्यावर उपाय आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत. आपकी बार शेअर बाजार. शेअर बाजारामध्ये योग्य वेळी आणि योग्य शेअरमध्ये कशी गुंतवणूक करावी त्यासाठीचं एज्युकेशन पर्पज किंवा एक माहितीपर कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत. माझ्यासोबत आहेत इक्विबुलचे संचालक मान्य श्रीनिवास जखोटियाजी आणि रितेश मुठिया. शेअर मार्केटमधले एक्सपर्ट म्हणून त्यांची माहिती आहे. अनेक दैनिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये ते वारंवार लिहित असतात आणि या कार्यक्रमाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. फक्त एकच की त्यासाठी तुम्हाला लेट्सअप फॉलो करावं लागेल. लेट्सअपवरती हा जो कार्यक्रम आहे, तुम्हाला तुमच्या काही आशंका आहेत, प्रश्न आहेत, ते तुम्हाला कळवावे लागतील आणि दर आठवड्याला आपण हा कार्यक्रम करणार आहोत. तर पाहत राहा लेट्सअप, आपकी बार शेअर बाजार. आणि श्रीनिवासजी, रितेशजी, शेअर मार्केटचा जो उच्चांक झालेला आहे तो उच्चांक पाहून मनात धडकी भरते की आणखीन हा मार्केट अजून वर धडका देणार आहे असं वाटतं? आता बाजार जवळपास 70,000 पोहोचला आहे आणि निफ्टी 21,000 पोहोचला आहे. सगळेजण आनंद आहेत, आनंदी आनंदाकडे, इकडे तिकडे चोईकडे. या मनीचा खरंच अर्थ इथं दिसतोय. पण अशा वेळेस एक सजग गुंतवणूकदाराने कायम जागृत राहून निर्णय घेणे अपेक्षित आहे. तर काय निर्णय घेतले पाहिजे? तर उगाच प्रवाहात तेजी 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 असं वाहून न जाता प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून त्याने निर्णय घ्यायला हवा. त्याने वेळोवेळी त्याच्या पोर्टफोलिओचा, त्याचा होल्डिंगचा आढावा घ्यायला हवा. यातले कोणते शेअर चांगले चालतात ते अजून चांगले चालू शकतील त्यांच्यात थांबायला हवं. कोणती अनेकदा चांगले चांगले राकेश झुंझुनवाल्याच्या पोर्टफोलिओमध्ये व्हाईसरॉय हॉटेलसारखे शेअर होते. तर जे शेअर खराब असतील, गँग्रीन झाल्यावर अंगठा कापणे हे कधीही चांगले पाय कापण्यापेक्षा. तसे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कीड लागलेले 2-3 शेअर असतील 15 शेअर्सपैकी, तर त्यांना काढण्याला हा सुवर्ण टाईम आहे. जे शेअर चांगल्या मार्केटमध्ये नाही चालले ते मंदीमध्ये कधी चालणार? आणि जे चांगले शेअर आहेत त्यातसुद्धा वेळोवेळी नफा बुक करणे खूप गरजेचं आहे. लोकांना एक असं वाटतं की आपण राईट स्टॉक घेतला पाहिजे. राईट स्टॉक आपण राईट प्राईसवर विकला पण पाहिजे. अनेकदा योगेशजी तुम्हाला सांगतो, आम्ही 21 वर्षाने शेअर मार्केट करतोय. अनेकदा असे उदाहरणं बघितलं आहे, 100 शेअर घेतलेलं आहे, त्यांच्या मनात टार्गेट असतं की 125 झाला 200 झाला 3 वर्षात तुम्ही विकणार, पण तो 1.5 वर्षातच 250 होतो. त्यांना वाटतं काहीतरी एकदम फिनॉमिनल होतंय आणि ते विकतच नाही. तोच 250 शेअर ते 60 विकतात. त्यापेक्षा एक सिस्टमॅटिक प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट करावी. 100 शेअर तुमच्या डोक्यात जर 200 टार्गेट आहे, 200 निदान 30% तुमचं मुद्दल तरी काढावे. ओके, आणि नंतर एक टप्प्याटप्प्यात विकत राहावे आणि राहिलेले 10-20% एक नियोजन करून ॲज पर युअर रिस्क ॲपेटाईट तुम्ही ते कायमचे राहिलेले 20% शेअर कायमचे सुद्धा होल्ड करू. ओके, अच्छा. पण एक सिस्टमॅटिक प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तुम्ही SIP ऐकून असाल, आम्ही फक्त SP सांगतो. सिस्टमॅटिक प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. नुसतं वाहत्या चालले मोमेंटम आणि तो जर नफा तुम्ही पदरी पाडलाच नाही, तो फक्त कागदोपत्री दिसला, त्याला आम्ही नोशनल प्रॉफिट किंवा नोशनल लॉस म्हणतो. नोशनल थिंग्स आर युसलेस अनलेस अँड अंटिल इट रिफ्लेक्ट्स इन टू युअर बँक अकाउंट. उत्तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. आणि तुमचे काही या शेअर मार्केटविषयी काही शंका असतील, काही प्रश्न असतील, कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही करावी, कधी प्रॉफिट बुक करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरं हे दोघे आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये देत राहणार आहेत. तर रितेशजी, मी तुमच्याकडे येतो. यांनी श्रीनिवासजींनी सांगितलं की सिस्टमॅटिक आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, पण सिस्टमॅटिक प्लॅनिंग हे अनेकांना म्हणजे एक ती म्हणून एक आभासी असं वाटू शकतं. पण मला असं म्हणायचं आहे की अनेकांनी आता HDFC बँक सारखा शेअर आहे की तो लोकांनी घेतलेला आहे, पण आता 3 वर्ष त्या HDFC बँकेमध्ये काहीच हालचाल झालेली नाही. तर अशा वेळेस लोकांनी काय करायचं?
सर्वप्रथम तुम्ही सुरुवातीला जे बोलले शेअर मार्केटमध्ये अपघात होऊ शकतात का, तर अपघात केव्हा होतो, ज्यावेळेस आपण आपलं नियंत्रण आपल्या गाडीवरचं सोडतो त्यावेळेस अपघात होऊ शकतो. तर शेअर मार्केटमध्ये नियंत्रण केव्हा सुटेल, ज्यावेळेस आपले कमाईची साधन आहे 100 रुपये आणि आपण बाजारात गुंतवणूक करतोय 200 रुपये 300 रुपये कर्ज घेऊन म्हणा किंवा अजून कोणत्या मित्रांकडून उसने घेऊन म्हणा, हा 300 रुपयाचा ज्यावेळेस तुम्ही घेता आणि बाजार जर 10% जरी पडला आणि त्यात तुमचा शेअर 20% खाली आला, तुमचे 60 रुपये म्हणजे ओरिजिनल गुंतवणुकीचे तुमचे 60% आहे वाईप्ड आउट. तर त्यावेळेस अपघात होण्याची शक्यता खूप दाट असते. तर त्यावेळेस जसं श्रीनिवास बोलला, सिस्टमॅटिक प्लॅनिंग, आपली कमाई जर 100 रुपये आहे किंवा आपल्याला दर महिना काही अमुक रक्कम येत असेल, तर पहिले तुम्ही गुंतवणुकीचा विचार करा आणि मग गुंतवणुकी झाल्यावर राहिलेल्या शिल्लक रकमेतून तुमचा घरचा संसार चालवा. आता जे HDFC बँकेत तुम्ही म्हणताय अडकले, तुम्ही म्हणाल काही काही गुंतवणूक ही फळद्रूप व्हायला वेळ लागतो. ज्यावेळेस तुम्ही HDFC बँक घेतला तो त्याचा तुम्ही पास्ट परफॉर्मन्स हा पाहिलेला आहे आणि त्यांनी गुंतवणूकदारांना कायमच रिवॉर्ड दिलेला आहे. सो काही वेळेस पेशन्स टेस्ट होतात, त्यात HDFC बँक आहे, कोटक बँक आहे, तर तुम्हाला पेशंटली इन्व्हेस्ट करत राहावं लागेल. जर काही कारणामुळे जसं मर्जरच्या बातमीच्या तो थोडा खाली आला होता, त्यावेळेस तुम्ही थोडेसे अधिकचे पैसे त्याच्यात टाका आणि शांतपणे त्याच्यात इन्व्हेस्टर राहा. गडबड करू नका की दुसरे शेअर चाललेत आणि माझा पोर्टफोलिओ मधला हा शेअर चालत नाहीये, असं काही होत नाही. चांगली गोष्ट जर घेतली तुम्ही तर तुम्हाला स्टे इन्व्हेस्टेड राहावंच लागेल. शेअर मार्केट माणसाला श्रीमंत खरंच करतं? 5-10% लोक श्रीमंत झाले आजपर्यंत डेटा तरी हा सांगतोय आणि 90% पीपल हॅव लॉस्ट मनी. त्यात शेअर मार्केट जबाबदार नाहीये, ते लोकांच्या चुका जबाबदार. आणि ज्या 90% संपत्ती गेली किंवा लॉस झालाय तो प्रॉफिट तर 5-10% लोकांच्या ह्याच्यात झालेला आहे आणि त्यांनी खूपच मोठा पैसा कमवला. पण आम्ही अनेक असं पाहिलं की लोक महिन्याला 5%, महिन्याला 10% अशा स्कीम राबवतात. बार्शीमध्ये फाटे म्हणून एक जण होता, तो असाच विशाल फाटे म्हणून होता, तो परागंदा झालेला आहे. पुण्यामध्ये नरके म्हणून होता, त्याने लोकांना 10% महिन्याला देत होता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून, तो फरार झालेला आहे. पुण्यामधल्या बाणेर सारख्या सुशिक्षित भागामध्ये अशीच गुंतवणूक करून APS व्हेंचर, त्याने 700-800 कोटी रुपयांचा चुना गुंतवणूकदारांना लावलेला आहे. तर हे लोक असं का बोलतात, त्यांना असं का वाटतं की शेअर मार्केटमध्ये पट्टापट झटकीपट श्रीमंत होत आहे? याला पहिली गोष्ट तर तुम्ही त्यांचे 3-4 जणांचे नावं घेतले, ते बिचारे अजिबातच जबाबदार नाही. मी त्यांना बिचारे म्हणतो कारण की त्यांना सहज सावज भेटतंय. बरं, यात हे जे सगळे झाले यात जबाबदारी फक्त आणि फक्त ते पैसे लावणाऱ्यांची. बरं, जर तुम्हाला बँकेत 7.5-8% भेटतात, म्युच्युअल फंडमध्ये 10-12% भेटतात, सोन्यात 7-8% ऍव्हरेज आहे. तुम्ही वर्षाला हे वार्षिक आकडे आणि असा कोणता जादूगार आला जो तुम्हाला महिना 5-10% यांची कॉमन मोडस ऑपरेंडी असते. योगेशजी हे काय करतात, तुमच्याकडनं पैसे आणतात आणि पैसे आणल्यावर ते बरोबर तुम्हाला 5-10% असं 4-5 महिने देतात. बरं, कोणत्याही आपण बोकड कापतो तर त्याला पहिले खाऊ पिऊ घालतो, तसाच हा प्रकार आहे. 5-10% देऊन ते तुमचा कॉन्फिडन्स एवढा जितना की तुम्हाला वाटणार की बाकीचे धंदे तर आपण उगाच टाइमपास करतो. म्हणजे तुमचं एखादं दुकान असेल, हॉटेल असेल, शोरूम असेल, तिथे सुद्धा असं 5-10% मंथली नफा भेटतच नाही कुठंच. ओके, कोणत्याच इन्व्हेस्टमेंट. तर यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. मला म्हणजे नरके प्रकरणाची केस मी अतिशय जवळनं पाहिलेली होती. लोकांनी त्यांच्या जमिनी विकून प्रॉव्हिडंट फंडाचे आलेले पैसे टाकून, काहींनी गळ्यातले मंगळसूत्र विकून महिना 10% देतो म्हणून अशा गुंतवणुकीमध्ये आपले पैसे सगळे वळवलेले होते. आणि तुम्ही आता उदाहरण सांगितलं कराड, सांगली या भागात देखील आता असंच एक कोणतरी नवीन सगळीकडे चालू. आणि मला वाटतं हा जेव्हा मार्केट टॉपला असतं तेव्हा धोका जास्त वाढतो का? मार्केट नाही, टॉपला असो बॉटमला असो हा धोका कायमच आहे. बरं, हे लोक त्यांना त्यांचं सॉफ्ट टार्गेट माहिती आहे की ज्यांना शेअर मार्केटमध्ये अभ्यास करायचा नाही आहे, काही नाही, एकदम फास्ट रक्कम द्यायची त्यांना फास्ट अपेक्षा आहे. इथं कोणतंच रॉकेट सायन्स नाही आहे. आणि सगळ्यात सोपा अर्थशास्त्राचा इकॉनॉमिक्सचा एक नियम, हायर द रिस्क हायर द रिटर्न. आता जर एवढे हाय रिटर्न देणार तर हायर द रिस्क म्हणजे त्याची पळून जाण्याची रिस्क आहेच. यातले 99% आणि 100% लोक भामटे भेटतात कारण की शेअर मार्केटमध्ये फिक्स हा शब्दच अस्तित्वात नाही. फिक्स आणि गॅरंटी वॉरंटी हे दोन शब्द शेअर मार्केटमध्ये अस्तित्वात नाही. ओके, म्हणजे कोणताही मायकला फिक्स शब्द वापरून तुम्हाला पैसे देत असेल, तुम्हाला 2 महिने देणार, काही काही जण वर्षभर देणार, पण एंड रिझल्ट इज फिक्स्ड. एंड रिझल्ट फिक्स्ड आहे की ते तुमचं 12,000 ने 0% करणार आणि गायब होणार. तर अशा गुंतवणुकीपासून तुम्ही सावध नेहमीच असलं पाहिजे आणि अशा कोणत्याही प्रलोभनाला लोभाला तुम्ही बळी पडता कामा नये. रितीजी, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात
त्याचे रिझल्ट येतात, त्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवर कसा पडतो आणि त्याच्याकडे सामान्य गुंतवणूकदारांनी कसं पाहिजे? सी, शेअर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस येतो आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने येतो आणि शेअर मार्केट हा अनसर्टन्टीला घाबरतो, तोही घाबरतो. ज्या ज्यावेळेस मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते त्या त्यावेळेस लोक नफेखोरी करतात, मोठे गुंतवणूकदार नफेखोरी करतात आणि मग त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी होते. अशा वेळेस सामान्य गुंतवणूकदारांनी त्यांचं ध्येय जर निश्चित असेल, जसं SIP नी गेल्या 4-5 वर्षात लोकांना पेशंटली इन्व्हेस्ट कसं करायचं आणि करत राहायचं हे खूप छान शिकवलेलं आहे, तोच नियम आपला. जसं तुम्ही HDFC बँकेचा किस्सा दिला, पेशंट राहावं, व्हॉलेटिलिटीमध्ये चांगला शेअर खाली आला तो घ्या तुम्ही, गडबड करू नका की इलेक्शनचा इम्पॅक्ट बाजारावर असतो. आत्ता जे निकाल आले ते वर्तमान सरकारच्या पॉझिटिव्ह साईडने आले, त्यामुळे बाजार जोरात वधारला, कारण की बाजाराला पुढं अनिश्चितता दिसत नाही की आता पुन्हा केंद्रात 2024 कोणतं सरकार येणार. बऱ्यापैकी बाजाराला असं कळून चुकलं की मोदी सरकार रिपीट होणार आहे, त्यामुळे अनिश्चितता संपली, त्यामुळे जे बाजूला थांबलेले गुंतवणूकदार होते ते मोठ्या प्रमाणात बाजारात गुंतवणूक करायला येत आहेत, त्यांना पैसा लावायचा आहे आणि त्यामुळे बाजार जोरात वाढतोय. आपण आजकाल जर पाहिलं तर तरुण वर्ग बऱ्यापैकी आजकाल मोबाईलवरती ट्रेडिंग करतोय, फ्युचर आणि ऑप्शन्स करतोय, त्याचे धोक्यांची जाणीव त्यांना आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, बिलकुलच नाही. आम्ही जेवढ्या तरुणांशी कम्युनिकेशन करतो त्यांचा ओढा हा इन्व्हेस्टमेंट कडे नाहीच, तो ट्रेडिंग कडे. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन एकदम वेगळे क्षेत्र आहेत आणि त्यांचा ट्रेडिंग म्हणजे सुद्धा जास्तीत जास्त ओढा डेरिव्हेटिव्हचा एक पार्ट असलेल्या ऑप्शन्स मध्ये. ऑप्शन्स मध्ये काय योगेश जी, असे काही होत असतात, 50 रुपयाला ऑप्शन घेतला नाही तर काही घडामोडी झाल्या, उदाहरणार्थ अडाणीचा शेअर एकदम 50% वाढला तर त्याचा ऑप्शन्स 500% वाढू शकतो, पण ते एक्सेप्शनल केस असते आणि त्या ऑप्शन्समध्ये तरुण पिढीचा ओढा आहे आणि ही खूप धोक्याची घंटा आहे. तुम्ही जे रिच लिस्ट बघतात जे शेअर मार्केटमधनं श्रीमंत झाले, वॉरेन बफेट, आता एक्सपायर झालेले चार्ली मुंगर, राकेश झुंझुनवाला, आपल्याकडे नामांकित जे गुंतवणूकदार होते ते कोणीही ऑप्शन्समध्ये पैसेवाले झाले नाही आहेत आणि ऑप्शन्समध्ये 1000 कोटीच्या वरती झालेली मालमत्ता म्हणाला असं एकही उदाहरण अस्तित्वात नाही. ओके, तरुण पुढीला काय आलं, मी कायम सांगतो टेक्नॉलॉजीमुळे अकाउंट ओपन करणं एकदम सोपं झालं पण पैसे कमावणं एखादी सोपं होत नाही, ते तेवढंच कठीण होतं आणि ते तेवढंच कठीण राहणार आहे, कठीणच राहणार आहे. तुम्ही महिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या उक्तीप्रमाणे तुम्ही स्वतः मार्केटमध्ये लॉस केल्याशिवाय, ठोकर खाल्ल्याशिवाय तुम्हाला मार्केट कळत नाही असं ते याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्याला आमच्या याच्यात टीप हा शब्द आहे. बरं, टीप ही फक्त हॉटेलमध्ये द्यावी किंवा वेटरसाठी टीप चांगली असते पण तुम्ही टीपचा वापर करून कधीही गुंतवणूक करू नये. ओके, त्यामुळे तुम्ही यू आर ट्रॅप्ड बिकॉज ऑफ टीप. रितेशजी, माझा फक्त प्रश्न असा आहे की जेव्हा असं टॉपचं मार्केट असतं की आता रोज कालही टॉप लावला, आजही टॉप लावला किंवा भविष्यात आता म्हणजे ते तेजीचं वातावरण सगळं सगळीकडे दिसत आहे, या तेजीच्या वातावरणामध्ये खरेदी करावी की जेव्हा मार्केट पडेल तेव्हा शेअर्स घ्यावेत? से स्मार्ट गुंतवणूकदार मंदीमध्ये जोरात खरेदी करतो. बरं, सामान्य गुंतवणूकदार जसं श्रीनिवास आता बोलला, इकडून टीप आली तिकडून टीप आली त्या भ्रमात राहून तो चेस करतो. मार्केटमध्ये डोंट चेस द प्राइस, चेस द व्हॅल्यू. ओके, तुम्हाला कुठं व्हॅल्यू दिसते ती चेस करा, नाही दिसत आहे शांतपणे राहा. आता तुम्ही म्हटलं की टॉपला गुंतवणूक करावी का, जिथं व्हॅल्यू असेल तिथं गुंतवणूक करा. तुमच्याकडे एक्झिस्टिंग पोर्टफोलिओमध्ये काही शेअर्स असतील तर काही अंशी नफा बुक करा, काही राईड होऊ द्या. अच्छा, आता आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना आम्ही जनरली सजेस्ट करत असतो की तुमचा मुद्दल काढत राहा. मुद्दल काढल्यामुळे काय होतं, मार्केट ज्यावेळेस पडतो असं काही आत्ता वाढतो म्हणून तो 6 महिने वाढतच राहील असं काही नाही, मार्केट पडेल त्यावेळेस हेच भांडवल तुम्ही परत गुंतवणूक करा. थोडं पेशंटली तुम्हाला थांबावं लागेल, देर इज नो अदर ऑप्शन. आता बुल मार्केट आहे, राईड द वेव, गडबड करू नका विकण्याची फॉर सम टाइम. जिथेही असं वाटेल की मार्केट अडकळत आहे तिथे तुम्ही नफेखोरी करून बाहेर पडा, नफे करून भांडवल तरी काढून घ्या. निदान तुम्ही गुंतवणूक करतो सामान्य आहे त्याला, त्यानं थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करावी? जो स्वतःचा व्यवसाय नोकरी करून शेअर मार्केट करू इच्छितो आणि जो स्वतः खूप टाइम देऊ शकत नाही शेअर मार्केटच्या निटीग्रिटी समजायला, त्याने सरळ SIPचा राजमार्ग अवलंबावा. ठीक आहे, रिटर्न्स कम्पेरेटिव्हली कमी आहे तर रिस्क सुद्धा कमी आहे. थेट बाजारात गुंतवणूकमध्ये खूप मोठी जोखीम आहे, ती म्युच्युअल फंडद्वारे एक्सपर्ट आपले पैसे सांभाळतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिफाईड असतात. त्यामुळे जर तुम्ही स्वतः खूप डीप अभ्यास करू शकत नाही, खूप वेळ देऊ शकत नाही,
तर एसआयपी म्युच्युअल फंड हे एकदम चांगलं कल्चर जे रुजत आहे ते कंटिन्यू करा, तेच कंटिन्यू, खूपच चांगलं. तुम्हाला 7.5% बँकेत भेटतात जनरल एसआयपीचा म्युच्युअल फंडचा ऍव्हरेज काढला तर 12.5-13% भेटतात, विच इज 50% मोर दॅन बँक एफडी रेट. म्युच्युअल फंडद्वारे जाणं हे एकदम सेफ आहे, फक्त दीर्घकालीन असावा. म्युच्युअल फंड सुद्धा तुम्हाला 2-3 महिन्यात कोणताच म्युच्युअल फंड पैसे. हा आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आम्ही तुम्हाला चांगले काही शेअर्स सांगणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं असं मी तुम्हाला नक्की आवाहन करेन. तर रितेशजी, माझा पुढचा प्रश्न असा तुमच्याकडे की ज्या सक्सेस स्टोरीज सामान्य वाचक ऐकतो, राकेश झुंझुनवालांचे ऐकतो, केडे यांचे ऐकतो, बसंत माहेश्वरींचे ऐकतो, तर अशा काही खरंच सक्सेस स्टोरी भविष्यात घडतील किंवा जो पास्ट इज पास्ट की अशा घडताना तुम्हाला काय दिसत आहेत? हो, सक्सेस स्टोरीज घडत आहेत. नवीन इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात येत आहे, तो पैसा बनवत देखील आहे. पण एक जसं स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळे जे तुम्ही नामांकित नावं घेतलेत ते पेशंटली इन्व्हेस्टेड आहेत. ते स्वतः अभ्यास करून त्या कंपन्यांचे पूर्ण प्रोफाईल समजून त्यांनी गुंतवणूक केली आणि ते दीर्घकालीन थांबलेत. तर भविष्यात ते नवीन वॉरेन बफे निर्माण होतील की नाही शंका आहे, पण बसंत माहेश्वरी निर्माण होऊ शकतात, राकेश झुंझुनवाला डेफिनेटली निर्माण होऊ शकतात. बट तुम्हाला पेशंटली राहावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टीत एक ऍड करू इच्छितो, या सगळ्या लोकांनी मल्टिपल इन्कम स्ट्रीम त्यांच्या निर्माण केल्या, त्यामुळे फक्त बाजारातली गुंतवणूक आणि त्याच्यातूनच मी कमाई करून घर संसार चालणार असं नाही. त्यामुळे मल्टिपल ऑप्शन, मल्टिपल ऑप्शन तुम्ही निर्माण करा. पण याला सोडून एक मला सांगायचं वाटतं की लोकांनी उगाच दंतकथा ऐकून तसे आराखडे बांधू नये. तुम्ही काय प्रश्न, काय काय बाजार दंतकथा काय काय फिरतात, तुम्ही तुमच्या कानावर काय काय पडतं? 10,000 लावले होते राकेश झुंझुनवाला, 5,000 आणि तो 40,000 कोटी झाले. ते तसं नाहीये. ते 5,000 त्याने स्टार्ट केली होती, वेळोवेळी त्याचे जसे जसे फंड वाढत गेले तो ऍडिशन करत गेला. तुम्ही आत्ता विचारलं त्या सहाव्या प्रश्नाचा मी उत्तर देतो, असं अजिबात होणे नाही की आज 10,000 लावले आणि त्याने काहीतरी 1,000 कोटी बनवले, कधीच नाही. मी एकदम ठामपणे सांगू शकतो 10,000 कुठून, 1,000 आम्ही 21 वर्षात झाले बाजारात, आमचे तर 100 कोटी अजून नाही बनले. तर मला असं काहीच कारण दिसत नाही की 10,000 फॉरगेट अबाउट 10,000 लाख रुपये लावून सुद्धा 10,000 कोटी बनणं 1,000 कोटी बनणं दुरापास्त आहे. टीव्हीवर तुम्ही जे बघतात ना ते तुम्हाला फक्त मॅक्रो सांगितलं जातं, मायक्रो नाही. त्याची ती इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते. आणि तर त्यामुळे 10,000 लावून 10 कोटी 100 कोटी सोडा, 1 कोटीचं पण तुम्ही डोक्यात ठेवू नये. मी तुम्ही ना बाजारात ना व्यवहारिक एक्सपेक्टेशन ठेवा. व्यवहारिक काय म्हणूयात आपण, 7.5% एफडी, गोल्ड 7% लॉंग टर्म रिटर्न, म्युच्युअल फंड 12%, तुम्ही 18-20% 15-18% ठेवायला पाहिजे. तुम्ही ते जर मग राकेशने लावलं, मी 20,000 लावतो, त्याचे 5,000 कोटी झाले, जाऊन द्या माझे 100 कोटी, असं होणे नाही. आणि याच लालचेपायी, याच लोभापायी तुमचे विचार पाटे. आता अजून एक नवीन याने सगळ्यांनी मिळून एक आयडिया काढली, शेअर मार्केट क्लासेस. हा, आजकाल जो तो आपण टीव्हीवर जाहिरात पाहतो, शेअर मार्केट क्लासेस जोरदार चालतात. शेअर मार्केट क्लासेस मर्सिडीज घेऊन येतात ते. हा ठीक आहे, ते मला एक खूप चांगलं वाटतं, लोकांना याचा आनंद होतोय. काही काही लोक मी मराठी माणसाला श्रीमंत करणार वगैरे, जे खरे श्रीमंत झाले आहेत ना, राकेश झुंझुनवाला, विजय केडिया, यांनी त्यांच्या गाड्यांचं, त्यांच्या संपत्तीचं कधीच ओंगळ प्रदर्शन केलं नाही. वॉरेन बफेट हे त्यांच्या गुंतवणुकीपेक्षा सुद्धा त्यांच्या साधेपणाबद्दल जास्त लोक प्रभावित होतं. आणि हे आपल्या अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले तुम्हाला गाड्यांची लाईन दाखवणार, मी संपत्ती बनवली, घराला मार्केटचं नाव देणार, या सगळ्या बुरट्या गँगपासून सावध राहिलं. ही बुरटी गँग आहे असं कोणतं इथं वाटणी होता ना, भावाला 5% एक्स्ट्रा गेला तर बांधणं होतात भावकीत. आणि असं कोणतं माणूस इथं बसलाय जो सगळ्या समाजाला मी श्रीमंत करणार आहे. जे स्वतः श्रीमंत झाले ते असे म्हणतच नाही मी श्रीमंत आहेत. मी ज्यांचे नावं सांगितले ते दिग्गज आहेत सगळे, त्यांचा अभ्यास आहे, बॅकग्राऊंड आहे. ते त्यातले अनेक अनेक जण CA, CFA, MBA मार्केटमध्ये त्यांनी आपण तपश्चर्या म्हणतो ना ती केली आहे. हल्ल तू पालरूप यातले कोणीच नाहीये. राकेश झुंझुनवाला वॉज देअर इन मार्केट फॉर 40 इयर्स, तसंच मोर ऑर लेस आहे. ते लोकांनी हे जे 5-10% शेअर मार्केट क्लासेस, लोकांनी समजावं शेअर मार्केट ही काही जादूची छडी नाही. उलट पक्षी यात रिस्क जास्त आहे, त्यामुळे SIP हा राजमार्ग सोपा. जर तुम्हाला टाइम वेळ बॅकग्राऊंड नसेल तुमचा अभ्यास करायचा तर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये. आणि IQ गोष्टींवर, दिखाऊपणाच्या गोष्टीवर जायलाच नाही पाहिजे. एकच खूप मोठं उदाहरण देईल मी तुम्हाला, राधा किशन दमानी, ज्याला राकेश झुंझुनवाला गुरु मानतात. आणि राकेश झुंझुनवाला पेक्षा 5 टाइम्स 6 टाइम्स त्यांची नेटवर्क जास्त आहे.
ते राकेश राधाकृष्ण दमानी म्हणजे डीमार्ट आपलं राधाकिशन दमानी तेच ना राधाकिशन दमानी म्हणजे डीमार्टचे चेअरमन डीमार्टचे चेअर म्हणजे गावोगावी चेन्स आपल्याला दिसत बरोबर डीमार्टचे मालक त्यांची खरी सुरुवात ही शेअर मार्केट पासून म्हणजे राकेश झुंझुनूला अनेक शो मध्ये म्हटले की ते माझे गुरु तो माणूस व्हाईट शर्ट पॅन्ट पेक्षा काहीच वेगळं घालत नाही त्यांचा एकही व्हिडिओ नाही की माझे 50,000 square foot फ्लॅट आहे त्यांच्याकडे 4 नाही 10 chartered plane घेण्याची त्यांची नेटवर्थ 2.5 lakh crore आसपास आहे त्यावरनं तुम्ही घेऊ त्यांचा एक तरी व्हिडिओ आहे का की गाडीत बसले किंवा त्यांचा व्हिडिओच नाही राधा ही इज द रिचेस्ट पर्सन ऑफ इंडियन स्टॉक मार्केट नॉट राकेश झुंझुनूला वेगळं नाव आपल्याला कार्यक्रमामध्ये कळालं हा म्हणजे त्यांनी स्टॉक मार्केटपासून स्टार्टिंग केली आणि डीमार्टमुळे त्यांचा आज नेटवर्क सगळ्यात जास्त व्हॉट आय मीन टू से की हे सगळे जी बुरटी गँग मी हा शब्द वापरला लोकांनी लक्षात ठेवा आणि सावध व्हावे तुमचे हार्ड अर्न मनी म्हणजे तुमचा मटका जारू जुगारचे पैसे असतील तुम्हाला सट्ट खेळायची खूप सवय असेल देऊन बघा या लोकांकडे पण तुमचे हार्ड अर्न मनी कोणालाही सोपू नये आणि एक सगळ्यात मोठा सल्ला कोणीही माणूस जर तुमचं इन्व्हेस्टमेंट करता पैसे शेअर मार्केटमध्ये कॅश मध्ये घ्यायला जर तयार असेल तुम्ही मुद्दाम त्याला कॅश ऑफर करून लागेल जर तो कॅश मध्ये घ्यायला तयार असेल ती तुमची जशी यशाची पहिली पायरी असते तशी तुमची फसण्याची पहिली पायरी ओके जो कॅश मध्ये व्यवहार करतो मार्केटमध्ये तर त्यानं तो म्हणजे फसवण्याचाच उद्देश आहे आपण मनामध्ये तुम्ही नंतर केसच करू शकत नाही बरोबर ओके महत्वाचा सल्ला मला वाटतं श्रीनिवाजीने दिलेला आहे याला जोडून अजून एक गोष्ट कॅश मध्ये तुम्ही देऊ नका आणि जर तुम्ही ठरलंच द्यायचं तर तुमच्या स्वतःच्या नावाने डिमॅट अकाउंट उघडा बरं अजून एक गोष्ट चालू जसं एपीएस मध्ये झालं काय लोक एपीएस म्हणजे बाणेर भागातला एक एपीएस घोटाळा शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली झालेला त्यांनी काय केलं लोकांकडून पैसे स्वतःच्या नावाने घेतले आणि त्यांच्या फॉर्म मधून ती गुंतवणूक केली पण लोकांना असं वाटायचं की मी एक नंबर मध्ये झालं पण त्यांच्या नावाने ना डिमॅट अकाउंट होतं ना त्यांच्या नावाने डिमॅट अकाउंट नसलं ते शेअर्स जे काही खरेदी केले असतील तर ते त्यांना स्टेटमेंट भेटत नाही तर ते ह्या गोष्टीपासून जपा आम्हाला अनेक फोन येतात की आमच्या गावात असा असा आहे माणूस ओळखीचा आहे पण तो म्हणतो की माझ्या नावाने पैसे ट्रान्सफर करा तर आम्ही म्हणतो की तुम्हाला द्यायचंच असेल ऑब्लिगेशन असेल बऱ्याचदा असते सामाजिक बांधिलकी की ओळखीचं आहे तर तुमच्या नावाने डिमॅट अकाउंट ओपन करा जे व्यवहार होत आहेत त्याच्या रोजच्या रोज तुम्हाला SMS येत आहेत का नाही ईमेल येत आहेत का नाही ते तपासा अच्छा तर त्यामुळे मला वाटतं ही खबरदारीचा सल्ला आपण सर्वांनी घ्यावा पण तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये काम सुरू केलं तुम्ही केव्हापासून काम सुरू केलं शेअर मार्केटमध्ये आम्ही 2004 पासून शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय चालू केला शेअर मार्केट करत असं का ठरवलं होतं शेअर मार्केटबद्दल एक सुप्त अट्रॅक्शन होतं बरं आय हॅव डन MBA फायनान्स हियर डन MBA मार्केटिंग आमचा असं कॉम्बो होता बरं आणि त्यात थोडस टच वूड आम्ही चालू करायला आणि इंडियाचा लॉंग टर्म बुल रन चालू व्हायला एकत्र टायमिंग करून झाला 2004 पासून काही माघारच पाहिले यात आम्ही लेमन ब्रदर्सचा क्रायसिस जो आजपर्यंत सगळ्यात मोठा म्हणायला हरकत नाही 2008 21 January आणि 22 January तो काळा दिवस बघून आम्ही त्यातून टाऊन सुलाखून निघालो कारण की तेव्हा आम्ही नवेच होतो मार्केटमध्ये आणि बऱ्यापैकी ज्या चुका तुम्ही करू नये आम्ही सांगतोय आम्ही भेटलेलं क्लायंटला प्रत्येक क्लायंटला सांगतो की डेरिव्हेटिव्ह करू नका डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय जुगार आहे तुम्ही ऑनलाईन ॲप झिरोदा एंजल वन काही उघडलं तिकडे पहिले मेसेज येतो सेबी हॅज गिव्हन अ डायरेक्शन दॅट की 90% पीपल आर लुझिंग मनी इन डेरिव्हेटिव्ह तुम्ही वाचतच असाल तर डेरिव्हेटिव्ह करू नये आम्ही त्या सगळ्या चुका करून निघलोय आमचे पाय पोळले तुमचे पोळू नये ही इच्छा कोविडमध्ये तुम्हाला असं वाटलं होतं की मार्केट आता बंद पडतंय म्हणून नाही तुम्हाला जर आठवत असेल तर आपला एक इंटरव्ह्यू होता की दिस इज इक्विटी मार्केट साठी दिस वॉज अ गॉड सेंट ऑपॉर्च्युनिटी अच्छा तुम्हाला ते विश्वास बसला नाही त्यावेळेस बट दॅट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी आम्ही आमच्या सगळ्या क्लायंट्सला अनेक फोन करून सांगितलं की तुम्ही ही संधी घालू नका पेशन्स टेस्ट झाला त्यावेळेस अगदी 6 महिन्यापर्यंत पेशन्स टेस्ट होत होता बट दॅट वॉज अन गॉड सेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर इक्विटी मार्केट म्हणजे जेव्हा मार्केट मोठ्या प्रमाणात पडतं तेव्हा ते काय भेट म्हणून पाहिलं पाहिजे मंदी हीच मंदी हीच संधी मार्केटमध्ये तेजीचा होतो बोलबोला आणि मंदीचा होतो मूक आला पण त्यावेळेस जर तुमच्याकडे तज्ञ सल्लागार असेल तर तो तुम्हाला सांगेल की ही विकायची नाही तर माल घ्यायची माल घ्यायची संधी आहे ओके पण त्यावेळेस अनेकांकडे भांडवलच नसतं कारण मार्केट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतलेले असतात हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट तुम्ही बोलले की मंदी आपण बोलणं एकदम हा मंदी कशामुळे येते माल घ्यायलाच कुठून येणार नाही आणि बोलणं एकदम चांगलं आहे की मंदीत मालवर पण तुम्ही म्हटले तसे आमचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे 90% पीपल डोंट हॅव मनी जेव्हा माल घ्यायचं सुरुवातीला बोललो की तुम्ही वेळोवेळी मुद्दल काढत चला ही ज्यावेळेस तुम्ही वेळोवेळी मुद्दल बाहेर काढत चालता ज्यावेळेस मार्केट पडतो त्यावेळेस तुमची हिंमत होते की मी नवीन पैसे लावले पाहिजे कारण की माझे पैसे बनलेले नाही तर होतं काय स्टार्टिंगला श्रीनाथ बोलला तर 100 चे 250 होतात मग 250 चे आपण नफा घरात घेतला आणि ते 60 रुपये दिसतात मग 60 रुपये दिसल्यावर आपल्याला नवीन पैसे किंवा पोर्टफोलिओ चर्न करायची इच्छाच होत नाही जे आहे ते काढा
आणि विषय थांबवा असा होतो. त्यामुळे वेळोवेळी नफेखोरी ही केली. अजून एक महत्वाचं मला ऍड करायचं म्हणजे कोणत्याही गुंतवणूक संदर्भातले निर्णय हे सेन्सेक्स निर्देशांक निफ्टी बघून घेऊ नये. आपल्यातल्या बहुतांशी जनता ही निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचे 30 शेअर्सच्या व्यतिरिक्त जास्त गुंतवणूक करते. त्यामुळे ते बघून तुमच्या गुंतवणुकीचे निर्णय करू नये. अनेकदा असं होईल मागच्या 5 दिवसात मार्केट 1000 पॉईंट 700 पॉईंट 400 पॉईंट पण तुमचे अनेक शेअर्स मायनस असतील. दिस इज अ कॉमन सिनेरियो. आणि अनेकदा असं होतं की मार्केट 1000 पॉईंट मायनस असतो आणि तुमचे शेअर 2-5-10% वरती असतात. स्टॉक स्पेसिफिक हा तुमचा फोकस नसावा. स्टॉक स्पेसिफिक व्ह्यू असावा. बट तुम्ही जेव्हा कंपन्या निवडता तुम्ही तुमच्या गुंतवणूकदारांना सांगता तेव्हा तुम्ही काय निकष पाळता? एक मराठी चॅनलची चांगली टॅगलाईन आहे, उघडा डोळे बघा नीट. त्याप्रमाणे चालता फिरता गोष्टी रिलेट करणं शिकावे. उदाहरणार्थ आम्ही सकाळ या नामांकित वृत्तपत्रासाठी शेअर मार्केटबद्दल लिहित असतो. आम्ही मध्यंतरी अनेक वर्षांपूर्वी मारुती हा शेअर 3600-3300 आसपास दिला. किती सालची गोष्ट आहे? 2017. बरं. आणि त्याच्यानंतर तो 1.5 वर्षातच तो 9900 झाला होता. आम्ही देण्याचं कारण तुम्ही जसं म्हटलं की कसं, आम्ही एका मित्राची गाडी बुक करायला बलेनो गाडी बुक करायला मारुतीमध्ये गेलो होतो. तर तेव्हा पाहिलं स्विफ्टला 6 महिने वेटिंग, बलेनोला 6 महिने वेटिंग, बाकीच्या अनेक गाड्याला वेटिंग. जर एखाद्या आणि ते सुद्धा एवढ्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये जिथं बाकीच्या गाड्या डिस्काउंट देत आहेत. टाटा वॉज ऑफरिंग डिसेंट डिस्काउंट, बाकीचे पण डिस्काउंट देत आहेत आणि मारुतीच्या गाड्यांना वेटिंग. तर देअर वॉज नो रॉकेट सायन्स की ज्यांच्याकडे 6-6 महिन्याचं वेटिंग आहे म्हणजे 1 वर्षाची 2 वर्षाची पुढची सेल्स विजिबिलिटी क्लिअर आहे. मारुती सारखा ब्रँड आहे. आज योगेशजी एका ऑटोमोबाईल सारख्या कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रात 30-30 वर्ष अबोव 50% मार्केट शेअर, इट इज नथिंग लेस दॅन मिरॅकल. अँड मारुती इज डुईंग दॅट. आधी कोणीच नव्हते. 1995 हुंडाईपासून सगळे आले. त्यांनी मार्केट वाढलं, त्यांना सेल वाढला, पण मार्केट शेअर मारुतीचा रेअरली 50%. आज एका कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये भारतासारख्या कंट्रीमध्ये 50% मार्केट शेअर हे खूप मोठे अचीवमेंट. तर आम्ही 33 दिला. एक केईआय इंडस्ट्रीज म्हणून आम्ही 2-3 साईटवर गेलो होतो. कशात काम करते केईआय इंडस्ट्रीज? हे वायर अँड केबल बनवते. आम्ही 2-3 बिझनेस बिल्डरच्या साईटवर गेलो होतो. रिपीटेडली बघितलं की केईआयच वापर होतं. आणि तेव्हा अनेक सामन्यांना, क्रिकेट सामन्यांना मागे केईआय देत होतं. ह्याला अजून एक गोष्ट आहे, त्याच वेळेस मोदींनी स्मार्ट सिटी ही कन्सेप्ट जोरात काढली होती. बरं. तर तो सुद्धा लॉजिक आम्ही याच्यात. आणि केईआय वायर्स अँड केबल्स मध्ये एक नवीन प्रकार म्हणजे वायर्स केबल्स हे अँसिलरी झाले आणि अँसिलरी मध्ये ब्रँड्स वापरत नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या गाडीचं शॉकअप जर कोणत्या कंपनीचं तुम्हाला माहित नसेल बहुधा, तुम्ही खूपच मेकॅनिकल असाल तर तुम्हाला येते की गॅब्रियलचं. तर तसंच आम्ही हे नवीन क्षेत्र बघत होतो की वायर्स अँड केबल्स जे अँसिलरी क्षेत्रात येतं तिथं ब्रँडिंग येतं आणि ब्रँडिंग जिथे येतं तिथं ऑपरेटिंग मार्जिन वाढतं. तर आम्ही केईआय हा शेअर 117 जे पण आज आपण डिस्कस करतो, यादी मारुती बोललो आता केईआय बोलतो, आपल्याकडे सकाळचं लिखित प्रूफ आहे की आम्ही 117 केईआय दिला होता 2016 अथवा 2017 मध्ये. आज योगेशजी त्याचा भाव 2500-2600-2800 रुपये. अच्छा, पण अशा घटना घडू म्हणजे अभ्यासाने जरी आपण व्यवस्थित जर हे केलं. मी म्हटलं काय खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, तुमचं लॉजिक तुम्हाला खूप काम आलं. ओके, तुमचं लॉजिक पाहिजे. आम्ही असंच एक अनेक क्लायंटला आयशर मोटर कायम सांगायचो, म्हणजे ज्या बुलेटला क्रेज लोकांची आणि तिची प्राइसिंग सामान्य मोटरसायकलपेक्षा डबल, तरी त्याला वेटिंग वगैरे सेम मारुतीचंच लॉजिक. आणि आपण मागच्या 10 वर्षात आयशरचा परफॉर्मन्स पाहिला. ही सगळी शेअरची आम्ही नावं घेतलेली आहेत, ही गुंतवणूकदारासाठी गुंतवणूकचा सल्ला नाही आहे, एक माहिती म्हणून आम्ही तुम्हाला देतो आहोत. म्हणजे आम्ही बोललो म्हणजे तुम्ही ती गुंतवणूक केली पाहिजे, कृपया असं डोक्यामध्ये ठेवू नका. आणि आता ऑलरेडी रॅली झाली, रॅली झालेली आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये रिस्की आहे. त्यामुळे हा जो ही जी चर्चा आहे ही केवळ आपल्या अवेअरनेससाठी आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तर पंडितजी, अनेक जण जेव्हा असं समोर आपल्याला दिसतं की एक तेव्हा जर एक स्विफ्टऐवजी जर मारुती शेअर घेतला असता तर काही लाख रुपये झालेले असते, तरी खरं होतं त्या काळामध्ये? योगेशजी, या अनुषंगाने एवढंच सांगू इच्छितो की मल्टी बॅगर एका दिवसात घडत नसतो. बरं. किंवा केईआय आम्ही सजेस्ट केला, आम्हाला माहिती की मार्केट वाढेल, बट नो वन कॅन प्रेडिक्ट की तो 3000 जाणार. हा तो 117 होता तो 200 जाईल, मग 200 रिव्ह्यू होऊन तो 400 जाईल. जसं कंपनीचा परफॉर्मन्स होत जातो तसं तसं तो मल्टी बॅगरच्या कॅटेगरीमध्ये. जर तुम्ही 117 घेतला असेल तर तुमच्यासाठी मल्टी बॅगर आहे. जर तुम्ही तो 2000 घेतला असेल आणि आज 2800 रुपये तर तुमच्यासाठी फक्त 25-30% वाढते. त्यामुळे या घडामोडी ह्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्ट होत जातो. तर ते हे तर लॉजिक असं ना की आपण जर आयशर मोटर न घेता, आता मी माझ्या घरातलं उदाहरण देतो तुम्हाला, इलेक्ट्रिक रिव्हॉल्ट बाईक आली, ती रिव्हॉल्ट बाईक मी घेतली, त्याच वेळेस जेवढी व्हॅल्यूची ती बाईक होती तेवढ्याचेच मी त्या कंपनीचे शेअर्स घेतले, साधारणतः 40-42 रुपये घेतले, आज तो 80 रुपये.
अजून एक 5% तो वाढला तर माझे बाईकचे पैसे फ्री होऊन जातात. बरोबर. हे डिसिजन तुम्हाला टाइमली नाही पण याला एक वेगळा अँगल पण आहे. एक आमच्या चांगल्या व्हॉट्सअप ग्रुपमधले एक ज्येष्ठ विधी तज्ञ, खूपच ज्येष्ठ, त्यांनी एक खूप चांगलं सांगितलं की आमची अशीच चर्चा झाली होती की एवढं गोल्ड घेण्यापेक्षा तीच इन्व्हेस्टमेंट जर शेअर मार्केटमध्ये केली असते. पण जे कसं असतं योगीची, प्रत्येक वेळी ना तुम्ही फायदा नफा नुकसान नाही बघू शकत. जो प्लेजर तुम्हाला ऑर्नामेंट गोल्डचं घालून भेटला तुम्हाला तुमच्या मंडळींना फॅमिलीला, तो तुमच्या डिमॅटच्या होल्डिंगने भेटू शकत नाही ना. स्विफ्ट तुम्ही प्रवास केला, स्विफ्टमध्ये तुम्ही वापरली गाडी, तो आनंद तुम्हाला नुसता डिमॅटचा भाव बघून, संपत्ती बघून, ते प्रत्येक गोष्टी तुम्ही मॉनिटरी टर्म्समध्ये कन्सिडर करू शकत नाही. आपण वी आर अ ह्युमन बीइंग, त्यामुळे मी हे नसतं घेतलं. अनेक जण म्हणतात ते कॉलेजमध्ये बुलेट घेतले नसते ते आयशरचे शेअर. नाही नाही, ते हे सगळं निरर्थक आहे. दिस कॅन नॉट बी कम्पेअर्ड. तुम्हाला ते त्यावेळी कॉलेजमध्ये इम्प्रेशन करायला ज्यांच्यावर इम्प्रेशन, ती बुलेटच कामाला येणार. तुमची डिमॅट होल्डिंगने कोणीच इम्प्रेस झालं नसतं. तसा अजून किस्सा येतो की 98-99 मध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, तिथे ऍडमिट नव्हता, सामान्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो असतो, अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स घेतले असते, तर आज माझी गुंतवणूक एवढी मोठी झाली. पण दॅट इज म्हणजे हे कम्पॅरिझन म्हणजे काय असं चर्चा करण्यासाठी, चर्चा म्हणजे शेअर मार्केटचं महत्व सांगण्यासाठी किंवा काय घडू शकते हे सांगण्यासाठी अशा प्रकारची उदाहरणं दिली जातात. पण प्रत्यक्षात फार कमी लोकांच्या अनुभव आलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळं हा एक प्रकारे तुम्हाला वश करण्यासाठीचा जे आपण टॅक्टिकसाठी एक टॅक्टिस आहे तसं मला वाटतं ते तसं असावं. पण आता ह्या चढ्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी काय करावं, कसं करावं हे आलं. पण महत्त्वाचा सल्ला आहे, पुन्हा एज्युकेशन पर्पजसाठी आहे, गुंतवणूकदार करावी यासाठीचा हा सल्ला नाही. तर तुम्ही असे कोणते शेअर्स चूज करता केलेले आहेत की वाढत्या मंदी तेजीमध्ये किंवा आता जे ज्या पद्धतीनं स्टेबल गव्हर्नमेंट पुढच्या काळामध्ये मिळणार आहे अशी शक्यता वर तुम्ही जात आहे, तर तुमचं सेक्टर अनालिसिस काय आहे, त्यातला कोणता शेअर तुम्ही प्रिफर करता? आम्ही जनरली एक तर जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, सेन्सेक्स इंडेक्स बघून आम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही. आम्ही सेक्टर स्पेसिफिक पण रेअरली करतो, पण स्टॉक स्पेसिफिकच व्ह्यू असला पाहिजे. अनेकदा काय होतं, मार्केट चालत नाही आणि अनेक शेअर चालतात. अनेकदा स्टील सेक्टर मंदी आहे पण JSW स्टील खूप चालतोय, तर एक असा शेअर आपल्याला शोधणं, सेक्टरचा व्ह्यू नसला पाहिजे. आणि मागं मला आठवतं तुम्ही आम्ही लेट्सअपवर एक 4-6 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम असाच केला होता, नोटबंदी किंवा काय झालं होतं, तेव्हा तुम्ही विचारलं की तुमचे क्लायंट काय करीत आहेत, हा खरेदीचा सल्ला नव्हे किंवा काय नाही, हे फक्त एक इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करतो की आमचे क्लायंट काय. तेव्हा आम्ही मी तुम्हाला वारंवार रिपीटेडली बिर्ला सॉफ्ट बोललो होतो, आणि तेव्हा बिर्ला सॉफ्ट रोज 450-450, 300-350 आला होता, आणि 272 आसपास आपण काय डिस्कस केलं होतं जानेवारी फेब्रुवारी किंवा अगदी जूनमध्ये पण. आज तोच बिर्ला सॉफ्ट 630 आणि तुम्ही टी व्ही लावा, आम्ही म्हणजे त्या टी व्ही चॅनलबद्दल रिस्पेक्टच आहे, पण हे सगळे 260 तुम्हाला सांगणारे एकदम रेअर होते. आणि आज तुम्हाला सगळे जाणून तिथं भेटतील की बिर्ला सॉफ्ट घ्या. जेव्हा सगळी दुनिया म्हणते घ्या, तेव्हा आपली सतत विवेकबुद्धीने बघावं की त्याचे मागचे 2 quarterly निकाल काय, पुढचे काय लागतील. आज तो 260 कोणीही न म्हणणारे आज 630 त्यांना आवडायला लागला. तर आपण थोडंसं उलटं करूयात. आम्ही लेट्सअपवाल्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या क्लायंटला आम्ही बिर्ला सॉफ्ट घेऊन देतो 200 NIT सांगितलं, तर तो पण खूप वाढला, दोन्ही डबल झाले विदिन 6 months. आता आम्ही काय घेतो आमच्या क्लायंटला, आमच्या क्लायंट्सचे जिथे जिथे लिक्विडिटी होईल, आमच्या नजरेसमोर गंधार ऑइल आता लिस्ट झालाय, 272-275 आता भाव आहे. कृपा करून पुन्हा सांगतो हा खरेदीचा सल्ला नाही, पण तुमच्या रडारवर ठेवू शकतो. हे कसं विश्लेषण करतात एखाद्या शेअरचं ते आपण जाणून घेऊ. हा खरेदीचा सल्ला नाही पहिली गोष्ट. गंधार ऑइल आत्ताच लिस्ट झालेली कंपनी, सध्या एक IPOचा खूप मोठा फिनोमिना चाललाय की IPO येतो एकाच दिवसात 70-80-100-200, टाटा टेक्नॉलॉजी 200% वाढलं, त्याचे प्रमोटर पेडिग्री चांगली. प्रमोटर पेडिग्री वाढणं सगळ्यात महत्वाचा पॉईंट. कोणताही शेअर घेताना तुम्ही म्हणता ना की काय बघता, सगळ्यात पहिले प्रमोटरची मॅनेजमेंटची क्वालिटी. आजपर्यंत ज्या ज्या कंपन्या बुडल्या आहेत, अनिल अंबानीपासून JP ग्रुपपासून व्हिडिओकॉनपासून, तिथं सगळ्यात महत्त्वाचा इश्यू होता प्रमोटर्स पेडिग्री. त्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जी सत्यम रामलिंगम राजूकडे असताना अगदी रसातळ्याला 6 रुपयाला गेली, तीच सत्यम जेव्हा आनंद महिंद्रच्या हातात गेली, कसं मिरेकल्स चेंज झालं आपण पाहिलं. तर प्रमोटर्स पेडिग्री खूप महत्त्वाची आहे. आत्ता आम्ही काय घेतो आहे, आम्ही हिकाल म्हणून एक केमिकलमध्ये कंपनी 280-290 भाव चालला आहे. केमिकल्स स्टॉक्स आर नॉट डुईंग गुड फॉर लास्ट 1 year, तेव्हाच एक कॉन्ट्रा कॉल घ्यावा. जेव्हा सगळेजण निगेटिव्ह असतात पण कंपनी चांगली असते, तर ते आम्हाला आवडते. दे आर इन टू केमिकल. दुसरे गंधार ऑइल आत्ता लिस्ट झालं. तुमचे जे सौंदर्य प्रसाधन असतात
त्यांना लागणारं सगळ्यात महत्वाचं रॉ मटेरियल गंधर्वाने सप्लाय करतात. आणि सौंदर्य प्रसाधनवरनं एक अनेकदा आपली वैयक्तिक चर्चा होते, पीई मल्टिपल आपण बोलत असतो, म्हणजे असं किती प्रॉफिट करते की किती वर्षात तो प्रॉफिट केला की ते कंपनीचं मार्केट कॅप रिकव्हर होईल. नायकासारखी कंपनी लिस्ट आहे तिचं, म्हणजे काय पीई मल्टिपल हे सगळं आम्हाला बाउन्सरच आहे. म्हणजे आम्ही 22 वर्षाला 21 वर्षाला शेअर मार्केट करतो तरी बाउन्सर आहे, तर ते समजत नाही. पण गंधर्वचा आपल्याला शेअर कळतोय प्राईस टू बुक व्हॅल्यू 2.5 ते 3, 3.5 ची प्राईस टू बुक व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर पीई मल्टिपल असं ते आत्ता लिस्ट झाल्यामुळे त्यांनी अजून रिझल्ट पब्लिक नाही केले, पण एक 15-20 पीई मल्टिपल फॉरवर्ड असेल. आता पीई मल्टिपलवर मला तुम्हाला एक सेकंड सांगावं लागेल, कधी कधी लोक म्हणतात अहो या सिंगल डिजिट पीई मल्टिपल या चालतच नाही, त्यांना पीई मल्टिपल 50-60 आहे त्या चालतात. पीई मल्टिपल जेवढा कमी तेवढी त्याची फायनान्शियल फंडामेंटल मजबूत, हा एक जनरल रूल आहे. पण याला एक वेगळा विषय आहे, काही गोष्टी या दरवर्षी फक्त काही कंपन्या दरवर्षी फक्त 5-10 अशी मॉडरेट ग्रोथ दाखवतात, तर मॉडरेट ग्रोथ दाखवणाऱ्या कंपन्या या व्हॅल्यू कंपन्या समजल्या जातात, आणि ग्रोथ दाखवणाऱ्या कंपन्या ग्रोईंग कंपनी समजल्या. व्हॅल्यू कंपन्यांना खूप विशेष पीई मल्टिपल दिले जात नाही, व्हेअरॅज ग्रो करणाऱ्या कंपन्या बजाज फायनान्सला अनेक वर्ष 40-50-60 मल्टिपल, कारण की त्याने अनेक वर्ष परफॉर्मन्स तसं दाखवलं. त्यामुळे आणि आपण अनेक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्टॉक बघतो जे डिव्हिडंड खूप देतात. डिव्हिडंडवरनं मी विसरण्याच्या आधी महत्त्वाचं पॉईंट सांगतो, तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये डिव्हिडंड बघून गुंतवणूक करत असाल यू आर ऑन रॉंग ट्रॅक. ओके, ज्यासुद्धा शेअर्सनी मोठी मल्टिपल वेल्थ बनवली, ज्याचं आत्ता आपण सगळ्यात मोठं नाव घेतलं बजाज फायनान्स, त्याने आयुष्यभरात मिळून कधी 500 रुपये डिव्हिडंड दिलं असेल आयुष्यभरात. ओके, 500 रुपये पण रिटर्न. तर तुम्ही जर डिव्हिडंड साठे असाल, म्हणजे मी तुम्हाला एक सोप्या प्रॅक्टिकल भाषेत सांगतो, तुम्ही 10 लाख शेअर 10 लाख रुपये डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीत लावले जे तुम्हाला 7% डिव्हिडंड देतो वार्षिक, मग तुमचं एक मन सुखवतं रे बँक एफ डी होतं डिव्हिडंड येतं, बट तुम्ही जे 10 लाख लावले त्याच्यावर 7% डिव्हिडंड काढल्यावर त्याची वाढ झिरोच आहे. आणि दुसरी कंपनी जर तुम्हाला 0.5% पण डिव्हिडंड देत नाही पण ते तुमचे 10 लाखाचे 13 लाख झाले, विच इज बेटर ऑप्शन. सर, डोंट कन्सिडर डिव्हिडंड ॲज युअर इन्व्हेस्टमेंट पॅरामीटर. बरोबर, डिव्हिडंड बघून नाही तर त्या शेअरमध्ये काय वाढ होऊ शकते ते बघून. सध्या आमचा जोर इकाल आम्ही आमच्या ट्रेडिंगला घेतो विकतो, आम्ही ट्रेडिंग करतो ऑन बिहाफ ऑफ क्लायंट, आम्ही घेत असतो विकत असतो. पण जर आमचे काही क्लायंट आम्हाला विचारतात दीर्घकालीन कोणतं चांगलं शेअर, तर आम्ही त्यांना इकाल सांगतो, गंधर ऑइल आम्ही सांगतो, आस्क ऑटो म्हणून एक आत्ताच लिस्ट झालेला आहे, दे आर इन टू ब्रेकिंग, म्हणजे टू व्हीलर्सचे जे ब्रेकिंग सिस्टीम असते ते बनवण्यात येते. पण तो कोणत्याही मंदीत आला तर घ्यावा आज काटो, आत्ता 288 आजचा भाव आहे, तो मंदीत आला तर घ्यावा. आम्हाला लक्ष्मी ऑर्गॅनिक्स म्हणून परत एक केमिकलची कंपनी ती पण चांगली वाटते, ती सुद्धा 280 आसपासचा भाव चालला आहे. आणि रुपा, अनेक वर्ष आपण होजियारीमध्ये रणवीर कपूरपासून मोठमोठे लोक ब्रँडिंग करतात, रुपया इज इन टू होजियारी, तर ती एक कंपनी चांगली वाटते, 270-275 भाव आहे. आपण यांनी म्हणजे सगळे जे आहेत हे मिड कॅप किंवा स्मॉल कॅप, स्मॉल कॅप आहे अशा पद्धतीनं सगळे शेअर्स सुचवलेले आहेत. कीर्तीजी, म्हणजे पण लोकांचा ओढा हा थोडा लार्ज म्हणजे त्यांना HDFC, कोटक, इन्फोसिस, TCS आवडतं, तर त्याच्यावर काय व्ह्यू घ्यावा? त्याच्यावर व्ह्यू सिम्पल आहे, अलोकेशन. बरं, लार्ज कॅपमध्ये तुमचा ओढा असेल तर त्यासाठी एक तुम्ही 25-30% अलोकेशन ठेवा. जर तुम्हाला मॉडरेट ग्रोथ हवी असेल तर मॉडरेट विथ सेफ्टी. जर तुम्हाला असेल की माझा पोर्टफोलिओ कधी पाहिला तर माझी मुद्दल सेफ दिसते, मी तर बँकेपेक्षा थोडे जास्त रिटर्न. बट तुम्हाला जर जसं आपण सुरुवातील बोललो मल्टीबॅगर रिटर्न किंवा बँकेपेक्षा डबल ट्रिपल रिटर्न हवे असतील आणि तुमची रिस्क कॅपिटेट असेल, तर यू शूड अलोकेट 60-70% ऑफ युअर कॅपिटल इन टू स्मॉल कॅप अँड मिड कॅप शेअर्स. ओके, तर हा पण नियम तुम्ही लक्षामध्ये. त्या संदर्भात उदाहरण श्रीनिवास तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल, कोरेगाव पार्कचं उदाहरण मी. हा म्हणजे आता आम्ही कायम क्लायंटला सांगतो, रिअल इस्टेटचं एक रिअलिस्टिक उदाहरण देतो. जर तुम्ही आज कोरेगाव पार्कला 20,000 रुपये स्क्वेअर फूटने फ्लॅट घेतला तर आय एम नॉट व्हेरी शुअर की तो 6 वर्षात 40,000 रुपये स्क्वेअर फूट येईल. पण जर तुम्ही आज वाघोलीला 50 लाख रुपये एकरची कुठं आतमध्ये जागा घेतली तर तिला चान्स 1 लाख 1 कोटी म्हणजे डबल व्हायचा जास्त आहे कोरेगाव पार्कच्या भावापेक्षा. परंतु कोरेगाव पार्कच्या फ्लॅटमध्ये जागेमध्ये जी सेफ्टी तुम्हाला आहे ती वाघोलीमध्ये नाही. बरोबर, तर त्यांचे प्रोज कॉन्स असतात, प्लस मायनस पॉईंट असतात त्या अनुषंगाने. आणि तुम्ही स्टार्टिंगला एक HDFC बद्दल विचारलं की 3 वर्ष काहीच निघेल, तुम्हाला लक्षात असेल 2023 आधी 2.5 वर्ष जवळपास विराट कोहलीचा परफॉर्मन्स अगदी टीममधनं काढावं का असं झालं होतं. पण शेवटी विराट कोहली हा विराट कोहलीच असतो, जेव्हा परफॉर्मन्स केला तर आपण पाहिलं तसा HDFC हा HDFC असतो. भारतात खूप सारे लोक HDFC लवर आहेत आणि दे आर राईट.
दे आर राईट, दे आर इन व्हेरी नाईस स्टॉक, परफेक्ट मॅनेजमेंट. आजपर्यंत दीपक पारेख पासून आदित्यपूर पासून के की दाढी सेट सगळीच मॅनेजमेंट चांगली आहे, त्यामुळे डंक नव्हे एच डी एफ सीला. कधी वाढणार तर त्याला आम्ही चांगलं उत्तर देत असतो, नॉट इमिजिएटली पण डेफिनेटली. बट नॉट इमिजिएटली पण डेफिनेटली. तर हा कार्यक्रम असाच आहे. तुम्हाला तुमच्या शेअर मार्केटविषयी काही शंका असतील, काही तुम्हाला सल्ला हवा असेल, तर एज्युकेशन पर्पजसाठी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी हा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. याचा लाभ जरूर घ्या आणि तुमचे जे प्रश्न असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, जे पुढच्या एपिसोडमध्ये ते आम्ही नक्कीच विचारू. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, त्याच्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत का, कशावर चर्चा व्हावी, कशावर तुमची तुम्हाला काही आणखीन अपेक्षा आहेत, हे सगळं आम्हाला त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. त्यासाठी लेट्सअपचं फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम पेज लाईक करा, ट्विटर लाईक करा आणि आपण लवकरच पुन्हा भेटूया आपकी बार शेअर बाजार या कार्यक्रमामध्ये. तर श्रीनिवासजी आणि रितीजी जे दोघांचे धन्यवाद. आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये भेटूया आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत ते देखील आपल्याला प्रतिक्रियांद्वारे कळेल. थँक्यू.